दोडामार तालुक्यातून तळेखोलकडे जाणाऱ्या रस्त्यांची चाळणी झाली असून रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे. वेळोवेळी मागणी करूनही काम होत नसल्याने तळेखोल गावचे सरपंच सुरेश अर्जुन सावंत यांनी या संदर्भात बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणावर नाराजी व्यक्त केली आहे. सावंत यांनी बांधकाम विभागाकडे बऱ्याच वेळा या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली असूनही बांधकाम विभाग उडवाउडवीचे उत्तरे देत आहे. तसेच प्रत्यक्ष काम करायच्या वेळेला मॅन पॉवर नाही अशा सबबी सांगितल्या जातात अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. बांधकाम विभाग कामास दिरंगाई करत असून रस्त्यावरचे खड्डे येत्या काही दिवसात बुजवले गेले नाही तर आपण गावकऱ्यांसमवेत साखळी उपोषण करणार असल्याचा इशारा तळेखोल गावचे सरपंच सुरेश सावंत यांनी दिला आहे. साहेब बघा, आता आम्ही बांधकाम खात्याला 3-4 लेटर दिले. ह्या रस्त्याची दुर्दशा झाली कशी ती बघा. आणि त्यांना सांगून पण ते 2-3 वेळा येऊन सर्वे करून जातात. आपल्याजवळ हे नाही ते नाही, मॅन पॉवर दुसऱ्या दिवशी पाठवतो, तिसऱ्या दिवशी पाठवतो. इथं दिवसातून 2-2, 3-3 ऍक्सिडेंट होतात, तरी त्यांचं दुर्लक्ष आहे ह्याच्यावर. त्याच्यासाठीच आम्ही आवाज उठवायला तुम्हाला बोलवलं होतं. ते हे प्रत्यक्षात तुम्ही बघून घ्या आणि तुम्ही पुढचा विचार करा. आणि मीडियाला कसं पाठवायचं, काय करायचं, त्यांना जरा जागे कसे होतात तेच बघा. फक्त बाकी काही नाही, आम्हाला आमच्या रस्त्याची दुर्दशा जाऊन पडून गेलेली आहे. आणि ते अजिबात इथं लक्ष घालत नाही. येतो येतो म्हणतात, येतच नाही.